नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर तुम्हाला वेगळं दिसत असेल तर हो, मी इथं देवापाशी बसलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंटसाठी की साईबाबांचे नऊ गुरुवार कसे करायचे आणि गुरुवारचं पूजा तू कशी करती हे आम्हाला दाखव, त्यासाठी मी तुम्हाला पूजा दाखवत आहे. तर हे साईबाबांचे गुरुवारचं व्रत, ज्या दिवशी मी तुम्हाला हे पुस्तक दाखवलं त्या दिवसापासून करत होते, म्हणजे माझा नऊ गुरुवार पूर्ण झालेत. उद्या येणारा 10वा गुरुवार आहे, मी तसेच 11 गुरुवार आता पुढं नेणार आहे. अजून मला जोवर बाबा शिर्डीला बोलवत नाही तोवर मी काही ह्याचं उद्यापन करणार नाही आहे, कारण माझी एक असं हेच घातलेलं आहे मी त्यांना, कारण त्यांनी स्वतः साक्षात्कार दिला आहे, बाबा तू हे कर, तू कार्डाचं रीडिंग कर. त्यामुळे त्यांनी आता मला त्यांच्याकशी बोलवलं पाहिजे. मला त्यांना मला गुरु करायचं आहे, त्यामुळे मला शिर्डीला जाणं गरजेचं आहे. तर मी जाईल, जेव्हा ते मला बोलवतील, जेव्हा माझ्या नशिबात असेल तेव्हा मी जरूर जाईल. तर या व्रताची माहिती संपूर्ण मी सांगितलेली आहे, पूजा तुम्हाला मी आता दाखवत आहे. व्रताचे कोणतेही अवघड नियम नाही आहेत, फक्त एकच म्हणणं आहे बाबांचं, निंदा नालस्ती करू नका, स्वतःची कामं स्वतः करा, दुसऱ्याच्या कुरखोडी काढत बसू नका वगैरे, अशा साध्या साध्या गोष्टी आहेत. नाहीतर वाचूनच दाखवत आहे जरा तुला चांगल्या लक्षात येईल. आणि हे पुस्तक सगळ्यांनी आणा, या पुस्तकात संपूर्ण माहिती आहे व्रत कसं करायचं काय करायचं. तर हे व्रत केल्यानं कार्यसिद्धी निश्चित होणारच अशा निशंक मनानेच हे व्रत करा. हे व्रत सोपे अबालवृद्ध स्त्री पुरुष करू शकतात. व्रतासाठी 9, 11, 21 गुरुवारचा संकल्प करावा. व्रत निर्जळ अगर निराहार राहून करायचे नाही. दिवसा फराळाचे पदार्थ खाऊ शकता, सेवन करू शकता, संध्याकाळी व्यवस्थित भोजन करू शकता. रात्रीच्या जेवणात मुगाच्या डाळीची खिचडी, म्हणजे डाळ तांदळाची खिचडी जरूर असावी, कारण बाबांना ती खिचडी खूप आवडते. त्यांना नैवेद्य दाखवून खिचडीच्या घासावरच नैवेद्य घासावर आपण उपास सोडावा. पहिल्या गुरुवारी बाबांच्या प्रतिमेची पंचोपचारे पूजा करून धूप दीप नैवेद्य दाखवून आपली मनकामना हात जोडून निवेदन करावे आणि किती व्रत करणारे हे त्यांना सांगावे. सुतक सोयर आदी गोष्टी आल्या तरी व्रत चालू ठेवावे. जर काही कारणाने बाहेरगावी जावे लागले तेव्हा गुरुवार सोडून इतर गुरुवार मोजावेत. एक संकल्प पूर्ण झाल्यावर उद्यापन करून मगच दुसरा संकल्प करून व्रताला सुरुवात करावी. दर गुरुवारी सायंकाळी आरती करावी, नंतर भोजन करावे, कहाणी वाचावी. व्रत करणाऱ्याने असत्य भाषण करू नये, दुसऱ्याची निंदा नालस्ती चेष्टा टिंगल टवाळी करू नये, अनितिकारक व अन्यायकारक गोष्टींपासून दूर राहावे, राग करू नये, बोलणे सौम्य असावे, स्वतःची कामे स्वतः करावी, शक्य असेल तेव्हा एखाद्या साई मंदिरात जाऊन साईंचे दर्शन घ्यावे. आता उद्यापन विधी पण तुम्हाला लगेच सांगून टाकते की बोललेले सर्व गुरुवार झाल्यावर शेवटी गुरुवारी उद्यापन करावे, गाईला जेवण द्यावे. कोणत्याही गुरुवारी दारात येऊन कुणी भोजन मागितले तर त्याआधी त्याला खायला द्यावे. या व्रताचा महिमा व साईबाबांची महती मित्रमंडळांना नातेवाईकांना जरूर सांगावी. या पुस्तकाच्या 9, 11, 21 अशा विषम संख्येत प्रती वाटाव्या. जेवढ्या प्रती वाटल्या जातील तेवढे पट जास्त फळ आपल्याला मिळते. अगर एक अधिक फकीरांना भोजन द्यावे किंवा शिधा द्यावा. भोजन अगर शिधा देताना सोबत यथाशक्ती दक्षिणा द्यावी आणि नमस्कार करावा. फकीर न मिळेल तर ब्राह्मणाला भोजन आणि दक्षिणा द्यावी. जवळपासच्या साई मंदिरात जाऊन साईंचे दर्शन दर गुरुवारी नक्की घ्यावे. उपास आपले चालू आहे तोवर. तर ही होती सगळी साईबाबांच्या व्रताची माहिती. तर मी आता पूजा कशी करते साईबाबांची हे तुम्ही बघा, किंवा पूजेची मांडणी कशी असते ते बघा. आणि उद्यापासून नक्की नक्की साईबाबांचे 9, 11, 21 गुरुवार करायला सुरुवात करा. कहाणी वाचत जा, आरती करत जा, ह्याच्यापेक्षा त्याचे काही वेगळे नियम नाही आहेत. त्याच्यामुळं आता मी तुम्हाला दाखवते की मी बाबांची पूजा मांडणी कशी करत आहे. हे बघा, थोडीशी मागं खिडकी दिसते, त्याच्या पडद्याचं हे नाही, त्यामुळं पण अशा सुंदर प्रकारे मी बाबांची पूजा केली. तुमच्याकडे फोटो असेल फोटो ठेवा, मूर्ती असेल मूर्ती ठेवा, भरपूर दिवे लावा. 11 दिवे 9 दिवे बाबा सांगतात लावायला आणि इथं त्यांच्या पादुका आहेत. तुम्हाला माहितीच आहे मला पूजा अशीच लागते की मला भरपूर फुलं असं देवाचं, कारण त्यामुळं देवही प्रसन्न होतात आणि आपलंही मन खूप प्रसन्न होतं. मस्तपैकी गुलाबाच्याच वासाचा धूप इथं मी लावलेला आहे आणि 4 दिवे मी आत्ता लावलेत. उद्या 9 दिवे लावत असते. तर बघा, घ्या बाबांचं दर्शन. या प्रकारे अशी पूजा मांडून तुम्ही 9 गुरुवारचं व्रत करू शकता. आता त्याचबरोबर आता तर आरती नाही मी करते, नाही तर ह्याच्यानंतर आरती आपण उद्याच्या डेली रुटीनमध्ये संध्याकाळी सगळे घरात असल्यावर आरती कशी करते ते मी दाखवते तुम्हाला. इथं पादुका आहेत बाबांच्या, अशाच आलेल्या आहेत आम्हाला त्या. तर तुम्हाला मी बाबांची वचनं फक्त म्हणून दाखवते की शिर्डीचं ज्याचे लागतील पाय टळतील अपाय सर्व त्यांचे.
माझ्या समाधीची पायरी चढेलं दुःख हे हरेलं सर्व त्याचे. जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी मी धावेना भक्तासाठी. नवसास माझी पावले समाधी धरा दृढ बुद्धी माझ्या ठाई. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य नित्य घ्या प्रचिती अनुभवे. शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा असा कोण आहे. जे जे कुणी मला शरणील तो वाया जाईल असं कधी कुणीही नाही आहे. जो जो मज भजे जैसा जैसा भावे तैसा तैसा पावे मी त्यासी. तुमचा मी भार वाहीन सर्वथा नवे हे अन्यथा वचन माझे. जाणा हे आहे सहाय्य सर्वस मागे जे जे त्यास ते लाभे. माझा जो झाला काया वाचा मणी तया मी ऋणी सर्व काळ. साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझे पायी. ओम साईराम. तर याच प्रकारे ही बाबांची वचनं आहेत. त्याच्यानंतर या आपल्या पोथीची व्यवस्थित पूजा करायची आणि वाचन करायचं. वाचन करून पुन्हा पोथी आपली जिथं जागा असेल आपल्याला आपल्या चौरंगावर पाटावर कुठं तिथं पोथीची पण पूजा करायची. तर अशाच प्रकारे तुम्ही कुठलीही पूजा माझी बघा की मी भरपूर फुलं दिवे वगैरे लावून अशी पूजा करत असते का तर खूप वातावरण शुद्ध होतं. स्वतः देव खुश होतात आणि आपणही खुश होतो. एकदा 20-25-50 रुपये मी म्हणते अगदी फुलांवरी जरी गेले तर त्या दिवसभराचं घरातलं वातावरण जे सुंदर आता या खोलीत माझ्या इतका सुंदर वास येत आहे असं वाटतंय. मला साक्षात बाबा येऊन कुठंतरी आशीर्वाद देत आहेत. एवढा गुलाबाचा सुगंध मोगऱ्याचा सुगंध मस्त येत आहे. बाबांना गुलाब खूप आवडतो त्यामुळे गुलाबाचा हार घालू शकता तुमच्या परिस्थितीप्रमाणे किंवा जिथं जे मिळत असेल त्याप्रमाणे. आणि असं काही नाही आहे म्हणजे त्यांना काही फुलं पाहिजे वगैरे असं नाही पण त्यांना आवड आहे त्याच्यामुळे त्यांना मी घालत असते. आणि बघा तुम्हाला आजची पूजा कशी वाटली. नक्की ज्यांना ज्यांना हवी होती माहिती 9 गुरुवारची त्यांना मी व्यवस्थित माहिती दिली अशी मला वाटते. आणि या प्रकारे तुम्हीही पूजा करा आणि बाबांच्या आशीर्वादाचा लाभ घ्या. तर आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर. तोवर ओम साईराम.